निलंगेकर माझा महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। नांदेड जिल्ह्यात महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने दिवस रात्र वाळूचा उपसा। नांदेड वगळा महानगरपालिकेत ए टू झेड कर्मचाऱ्यांचं आजपासून आंदोलन। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ताफा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अडविला। आता बातमी विस्ताराने। नांदेड जिल्ह्यातील 56 ठेक्यावर अवैध रेत उपसा चालू असून यास जिल्हा प्रशासनाचे पाठबळ असल्याचे दिसून येत आहे। नांदेड जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने दिवस रात्र वाळूचा उपसा। नांदेड जिल्हाभरात 56 ठिकाणचे रेती लिलाव करण्यात आले आहेत, परंतु या वाळूधारकांनी सर्व मर्यादा ओलांडून दिवस रात्र जेसीबी मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन करत आहेत। तात्पुरता महसूल भरून जणू ठेकेदारांनी वाळूचा सातबारा आपल्या नावे केले की काय असे वागत असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे। महसूल प्रशासन आणि वाळू ठेकेदार यांच्यामध्ये आर्थिक तडजोड असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे। नाही साहेब, झाडं निघून चलेत, मी लेवल करण्याकरता मी लावला आणि आपल्या शेजारच्यांना रस्ता दिला आणि ते गाड्या तिकडून पास होईन आल्यात, आपल्याच झाडावर आल्यात। मी रिक्वेस्ट बी केला ढकीवाल्याकडे, बाबा मला त्रास व्हायलाय, मी काय तुमच्याकडून पैसे घेतलो नाही पण मला त्रास व्हायलाय। धक्का हे कोणाचा आहे? 10-15 लोक आहेत त्या ढक्क्यामध्ये कमी भरती, आमदारा खासदारापासून हात इथं कुठं दाद, इथं कुठं बी दाद लागायची नाही। गरीबाची अजिबात कुठेच दाद लागणार नाही, इथं चिरडल्या जाते गरीब। तहसीलदार साहेब, आपण रोजीरोटी इथं काम करून खायचे गेलं तर तहसीलदार साहेबाला 4 दिवस लागतं हुडकायला। आम्हाला कुठं जावं, कुठं बी जाऊ शकणार आपण। दिनपूर तालुक्यामध्ये दोन मुख्यतः दोन नद्या आहेत, एक मांजरा लेंडी आणि काही प्रमाणात देगलूरच्या सीमावर्ती भागातून मन्याड नदी जाते। देगलूर तालुक्यामध्ये एकूण 4 वाळूघाटाचा शासकीय लिलाव झालेला आहे। माननीय जिल्हाधिकारी यांनी लिलावामध्ये 4 वाळूघाट, रेतीघाट हे हरासी झालेले आहेत। त्यामध्ये शेवाळा आहे, तमलूर आहे, सांगवीमर आहे आणि शेकापूर आहे। काल महसूलच्या पथकाने परिमाणापेक्षा अधिक परिमाणाची वाळू वाहतूक करणाऱ्या 10 वाहनावर कारवाई केलेली आहे। सर्व वाहने तहसील कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेली आहे आणि नियमानुसार त्यांच्यावर 5 पट दंडाची कारवाई करण्यात येत आहे। एकूण एका गाडीला 80,000 रुपये दंड लागणार आहे। मी नांदेड जिल्हा BII चा अध्यक्ष आहे। BII म्हणजे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, म्हणजे आमचं जे बांधकाम व्यवसायाची संघटना जी आहे त्या संघटनेचा मी नांदेड जिल्ह्याचा अध्यक्ष आहे। आणि BII च्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की आपण म्हणता की 10 ब्रास माल जाते, तर माझ्या माहितीनंतर नांदेड जिल्ह्यात एकही रोड असा नाही की त्या रोडून 10 ब्रासचं टिप्पर भरून जाईल। कारण एका ब्रास वाळूची जवळपास 60 टन वजन होते आणि 60 टन नांदेडमधून कुठल्याही रोडून वाहतूक होईल असं मला तर वाटत नाही। कारण मी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्या रोडमध्ये काय काय असते हे सर्व मला माहीत आहे आणि मी इंजिनियर सुद्धा आहे। नांदेडमध्ये जवळपास 56 वाळूघाटाचा सरकारने लिलाव केलेला आहे आणि आपण म्हणतो की आमदार खासदार हे लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधीला महाराष्ट्र शासनाकडून कुठलं काही म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून काही पगार मिळत नाही। त्यातले काही लोकप्रतिनिधी जर समजा बिझनेस करत असतील तर मला वाटतं त्यात काही गैर वाटत नाही। कुठल्या आमदारच्या नावाने धक्का आहे त्याचं काही नाव वगैरे तुम्हाला माहीत आहे का? टेंडर मालक कोणी आहे का? ठेकेदार कोणता राजकीय माणूस तुम्हाला माहित आहे? तुम्हाला सांगा मला। तुम्हाला नाही असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे, शेतकऱ्याचं कोण आरोप करते यात तुम्ही सत्य कर, तुमचं काम आहे, तुम्ही लोकशाहीचा 14 स्तंभ आहात आणि तुमचं काम आहे हुडकून हुडकण्याचं की त्यात कोणत्या आमदारच्या नावानं कुठलं टेंडर आहे। अवैध वाहतूक करण्यास भाग पाडणारे माझ्या माहितीने अधिकारी आहेत। अवैध वाहतूक गोंधळीचं उत्खनन करण्यासाठी पाठिंबा आहे। मला असं वाटतं की बाबा सर्व नियमाप्रमाणे धक्का चालला पाहिजे, मी त्या विचाराचा माणूस आहे। वाल्या कोळ्याचं काम आम्हाला करायला लावतात, आम्हाला वाल्मिकी ऋषी व्हायची आमची इच्छा आहे। आणि मला असं वाटतं की एक वेळेस कुठेतरी नियम जर पडले तर सर्वांची दुकानदारी जर बंद झाली तर खरंच शासनाचाही फायदा होईल। अधिकारी जर नसतील याच्यामध्ये तर कोणाची कोणात हिंमत आहे की रात्री बेरात्री टिपर भरणे, ओव्हरलोड गाड्या घेऊन जाणे, एवढा संगनमत आहे अधिकाऱ्याचे, संगनमत आहे, चिरमिरी देऊन चालू आहे सर्व व्यवहार अधिकारी आहेत। आता वेळ झाली आहे एका ब्रेकची, पुन्हा भेटू।
माझा महाराष्ट्र लाईव्ह।